नमस्कार, संस्कार चौमायेची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला सुकी वजडी रेसिपी दाखवणार आहे. चला सुरुवात करूया. ही बघा, वजडी कशी पांढरी शुभ्र आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. या प्रकारेच तुम्हीसुद्धा छानपैकी अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. चला मी तुम्हाला आता मसाले दाखवते. किचन किंग मसाला, काश्मीरी लाल तिखट, धणा पावडर, घरगुती लाल मसाला, हळद आणि हे बघा कढीपत्ता, सुकं खोबरं आहे आणि कांदा, कोथिंबीर आणि हा गरम मसाला, तेजपत्ता, शहा जिरं आणि दालचिनी, काळी मिरी, हिरवी वेलची, लवंग, जावित्री, काळी विलायची आणि चक्रीफूल. हेट बघा, आता टोमॅटो, 4 टोमॅटो होते मोठे मोठे, तेही चिरून घेतलेले आहेत आणि आलं आणि खूप सारा लसूण. आता याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. अगोदर आपण आलं घालूया मिक्सरमध्ये, नंतर लसूण आणि मिक्सरमध्ये याची पेस्ट बघा रेडी झालेली आहे, बघू शकताय. आता आपण पॅनमध्ये म्हणजेच कुकरमध्ये तेल घालूया. तेजपत्ता ॲड करून घेतलेला आहे आणि सर्व गरम मसाला ॲड करून एखादा मिनिटभर परतवून घ्यायचा. त्यानंतर कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आणि तोसुद्धा एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचा. त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करूया. तोसुद्धा 2 ते 3 मिनटं आपण तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊया. कोथिंबीरसुद्धा आपण एखादा मिनिटभर फिरवून घ्यायची. आता आपण त्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट ॲड करून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत फिरवत राहायचं आहे. हे बघा, तेल आता सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण किचन किंग मसाला मोठा 1 चमचा घातलेला आहे आणि धणा पावडर मोठा 1 चमचा, हळद पावडर मोठा 1 चमचा, काश्मीरी लाल तिखट 1/2 चमचा, घरगुती लाल तिखट 1 चमचा आणि हे सर्व मसाले तेलामध्ये एकत्र एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचे. आता बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया. हे बघा, बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केल्यानंतर एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली वजडी आपण ॲड करून घेऊयात. हे बघा, मस्तपैकी ॲड करून त्यामध्ये 1 चम्मच मीठ घालायचं आहे आणि एखादा मिनिटभर सगळे मसाले लागेपर्यंत आपण फिरवत राहायचं आहे. हे बघा, या प्रकारे आपली सगळ्या वजडीला मसाले लागले गेलेले आहेत, बघू शकता. आणि या स्टेजला आपण झाकण मात्र शिट्टी काढून कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटाने झाकण काढून आपण चेक करूयात. 5 मिनटं फक्त आपल्याला झाकण लावून वजडीला आपोआप पाणी सुटल्या जाणार आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपण खोबरं भाजायला घेऊया. थोडंसं तेल घातलेलं आहे आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता आपण काढून घेऊयात. या प्रकारे आपण खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे. चला, 5 मिनटं झालेली आहे. आता आपण कुकर उघडून बघूयात. बघा किती पाणी सुटलेलं आहे. तुमच्यासमोरच मी कुकरचं झाकण बंद केलेलं होतं आणि फक्त 5 मिनटानंतर एवढं पाणी सुटलेलं आहे, हे पहा. आता आपण याच पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. तर आपण मीडियम गॅसवरती पुन्हा झाकण लावून 4 शिट्या काढून घेणार आहोत आणि आता शिट्टी मात्र लावून घ्यायची आहे. 4 शिट्या होईपर्यंत आपण मगाशी जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते वाटून घेऊयात. सुकंच वाटायचं आहे, पाणी नाही घालायचं आहे. चला, 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता बघूयात वजडी आपली शिजली की नाही ते. वाव, मस्त, किती भारी तर्री आलेली आहे, बघू शकताय तुम्ही. आणि किती चमचमीत आणि झणझणीत अशी आपली वजडी मसाला रेडी झालेला आहे. हे बघा, ऑलमोस्ट आपली वजडी मसाला रेडी झालेला आहे. आणखी आपल्याला त्यामध्ये एक वस्तू घालायची आहे. आता आपण कोथिंबीर घालूया. एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचं आणि
एखादा मिनिटभर फिरवल्यानंतर त्यामध्ये हे वाटून घेतलेलं खोबरंही ॲड केलेलं आहे, ते सुद्धा एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचं. आता आपण गॅस बंद करूयात आणि झाकण लावून 5 मिनटं असाच कुकर ठेवायचा आणि त्यानंतरच आपण सर्व करायचं आहे. 5 मिनटं झालेली आहे, वाफ काढून देऊया. बहुत ही टेस्टी टेस्टी आलं की नाही तोंडाला पाणी. बघा किती मस्त आणि टेस्टी अशी आपली वजडी मसाला रेडी झालेला आहे. चला आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. मस्त, आहा, वाव, व्हेरी नाईस, व्हेरी व्हेरी टेस्टी, व्हेरी ब्युटिफुल. तुम्हाला माझी वजडी मसाला रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल. थँक्यू, धन्यवाद.